नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलोय कलर्स मराठीवरील भाग्य दिले तुम्हाला या मालिकेच्या सेटवर. आणि निमित्त खास आहे, वर्धापन दिन सोहळा आहे. माहेरचा चहा या कंपनीचा खूप स्वागत तुमच्या तिघांचं. राजश्री मराठी, कसे आहात? मस्त, एकदम मस्त, एकदम छान. मस्त बरं ताई, या दोघांशी मी बऱ्याचदा गप्पा मारल्यात. तुम्ही आज मला पहिल्यांदा सेटवर भेटलात, सो मला सांगा विवेक आणि तन्वीपैकी जवळचं कोण? अरे बापरे, दोघही माझी मुलं आहेत. असं कसं एक हे आणि एक नाही असं कसं म्हणू? हा मुलगा आहे, ही मानलेली मुलगी आहे, माझी चावली आहे. मग आणि हे बघ, मला ती आवडते म्हणायलाच पाहिजे. शेवटी कावेरीच त्या माझ्या मुलाला घरी घेऊन येणार आणि त्याला शिस्त लावते, कामं करून घेते एवढी, तर मला म्हटलंच पाहिजे ना. रत्न मालाच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहेत? आपला मुलगा येईल नाही येईल, आणणारे कावेरी नाही आणणारे, अशा बऱ्याच गोष्टी सुरू असतील. आणि फायनली ते कुठेतरी आता एका ट्विस्टमधनं प्रेक्षक पाहतील अशी कुठेतरी हिंट लागतीये. काय घडणार आहे नेमकं? अरे बापरे, काहीतरी खूप मोठं घडणार एवढं नक्की. आमचे जे सगळे विलन मंडळी आहेत ते अशी गप्प बसणारी नाही आहेत. ते काही ना तरी काही ना काहीतरी काही हार मानणारी आहेत, काहीतरी कुरघोडी करत राहण्याची त्यांना सवय आहे. त्याच्यामुळे काहीतरी मोठं या वर्धापन दिनाच्या दिवशी घडणार आहे. 20 वर्षाचं वर्धापन दिन आहे माहेरच्या चहाचा, एवढे सगळे लोक आले तर त्यांच्यासमोर काहीतरी होणार आहे, ड्रामा होणार आहे. पण नेहमीप्रमाणे माझा मुलगा शेवटी आईच्या पाठीमागे उभा राहणार आहे, तर ते बघूया आता तो कसा काय करतोय, कसं या ड्रामातनं मला बाहेर काढतोय. आणि खरं तर या आत्ताच्या ड्रामामुळे एक वेगळं वळण मिळणार आहे मालिकेला. म्हणजे वेगळं वळण म्हणण्यापेक्षा काही नाती वेगळ्या पद्धतीने उलगडणार आहे. सो हे बघाच. जसं मगाशी विवेक म्हणाला होता, मालिका आहे तर ड्रामा तर पाहिजेच, राईट? एक्झॅक्टली. हो नाही, ड्रामा पाहिजेच. आणि खरं तर ड्रामा नसेल तर प्रेक्षकच सांगतात की अरे ड्रामा नाही आहे, ड्रामा नाही आहे. सो तुमच्यासाठीच ड्रामा आहे, सो तुमच्यासाठीच केलेला हा अट्टास आहे आणि तुमच्यामुळेच आज आम्ही नंबर वन झालो आहोत. सो तो नंबर वन टिकवून ठेवण्यासाठी आणि ओव्हरऑल नंबर वन होण्यासाठी यापुढचे आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला एंटरटेन करण्याचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. पण आता प्रेक्षक बघत होते की आई एका बाजूला आणि मुलगा आणि कावेरी एका बाजूला, सगळे सीन होते. पण आज सेटवर तुम्ही या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहात. सो काय सगळं बॅकस्टेज काय सुरू आहे? बॅकस्टेज सुद्धा आता आलोय सगळे एकत्र. विवेकचा अजूनपर्यंत एकही सीन झाला नाही, आता संध्याकाळ झाली आहे. इंटरव्ह्यू तरी यांची भेट झाली नाहीये, तरीही त्या विचारत होत्या की विवेक कुठे, विवेक कुठे. नाही, तरीही त्या विचारत होत्या की विवेक कुठे, म्हणजे इथे आले तरी त्यांची भेट नाही झाली, हे त्यांना दोघांनाही दुःख आहे. नाही, मला खूप मजा येते. खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र होतो, आमची अख्खी कास्ट आज एकत्र आहे आणि त्यामुळे खूप मजा येते. मी जरा लंचावर आज मिस केलाय, पण येस येस. सो गंमत येते खूप. आणि आमची काय आहे ना, नुसती आमची कास्ट नाही तर आमची टेक्निकल टीम पण, आम्ही सगळे असे खूप छान. सी इथे ना असं ग्रुपिझम नाही आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो, एकत्र चहा पितो. हिला आणि मला दोघींनाही एकत्र कॉफी प्यायला आवडते, सगळे कॉफी सेशन असतं आमच्याकडे. सो अशी मजा मजा सेटवरती चालते, कारण आपल्याला 12-12, 14-14 तास इकडे घालवायचे असतात. तेव्हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं, एकमेकांच्याबद्दल काय म्हणूया आपण, एक रिस्पेक्ट असणं, कणप असणं, ही गरज आहे डेली सोपची. डेली सोपमध्ये ना तुम्ही जितके चांगले ॲक्टर आहात याची गरज असते, कारण सतत तुम्हाला करायचं असतं, तितकेच तुम्ही चांगले माणूस असण्याची पण गरज असते ओव्हरऑल ग्रुपला. सो लकीली दे आर ऑल गुड पीपल, वी हॅव कम टुगेदर हिअर. आणि त्याचंच परिणिती ह्याच्यात झाली असेल की आज आमचा शो चॅनलवरती नंबर वन झाला, तसा तो बाकी सगळ्याच स्लॉट्समध्ये नंबर वन होऊ दे अशी आमची प्रेक्षकांना विनंती आहे. एवढं प्रेम तुम्ही आमच्या सिरियलवरती दिलं, आमच्या कॅरेक्टर्स तुम्हाला इतक्या आवडल्या. आणि खूप म्हणजे तुला सांगू, मी आत्ता परवा मी एका तमाशाच्या प्रीमियरला गेले होते ना, तर तिकडे मला वैशाली भेटली, वैशाली सामंत, आणि ती पण मला म्हणाली की ताई मला तुमची भाग्य दिली, तुम्हाला खूप आवडते. सो आय वॉज सो टच्ड, यू नो, लाईक वैशालीने एकदम पटकन असं सगळ्यांसमोर म्हटल्यामुळे तर असं खूप छान वाटतं. नाटकाच्या इथे गेल्यावरती पण प्रेक्षक जे भरभरून बोलत असतात सिरियलबद्दल. पण विवेक तुझं काय होतं जेव्हा या दोघी एकत्र येतात, तेव्हा आता कोणाचं ऐकायचं, किंवा आता आपला बकरा होतोय का, अशी कुठेतरी करून घेणार माझी बकरी करेल. खरं तर मी असं खूप, मी गरीबच आहे, तो खूप चांगला ऍक्टर आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की मी ठरवलंय
की ह्या शो पासून की ना हिरोईनला खूप सांभाळून घ्यायचं. दोघी एकत्र येतात तेव्हा काय होते? नाही नाही, दोघी एकत्र येतात तेव्हा मी आपला एक सरेंडर करून टाकतो की हा ठीक आहे आता काही नाही होणार. पण ठीक आहे, असं होत नाही कारण तिला ते माहित नाही किंवा तिच्या तोंडावर निवेदिता मॅम तसं करतात पण त्यांना जास्त मीच आवडत. मला असं काही वाटणार नाही, मला माहिती आहे मनात काय आहे त्यामुळे मी काही म्हणणार नाही. बरं, पण जेव्हा शूटचा पहिला दिवस होता तुम्ही सगळे एकमेकांसाठी नवीन होतात, ऑडिशन मध्ये मे बी तुम्ही भेटलं होतं तुम्हाला, तेव्हापासून ते आतापर्यंत एक मस्त कम्फर्ट झोन झालाय राईट? काय त्याबद्दल काय शेअर कर? विवेक बद्दलचं तर मी मगाशी म्हणालेच की म्हणजे मी तेवढी बोलत नव्हते फारशी, म्हणजे आम्हाला थोडे दिवस गेले ना गुहागरला वगैरे आम्ही गेलो त्यानंतर थोडी थोडी मी विवेकशी ओपनली बोलायला लागले. नाहीतर असं मला होतं की नको ठीक आहे त्याने आधी 4-5 सिरियल्स केले आहेत आणि मी माझी आता दुसरीच आहे. ताईंबद्दल तर मी डिरेक्टली फोटोशूटला ताईंना बघितलं, मला माहितीही नव्हतं की ताई असणार आहेत त्याला. मी थोडा वेळ अशीच झाले होते की बापरे मला रिॲक्ट काय होत आहेत सुचेना, म्हटलं काय बोलू मी यांच्याशी. सो ते असं दडपण 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 खूप होतं आणि हळूहळू त्यांच्यामुळेच कदाचित तेवढं म्हणजे ते काय म्हणतात मी रिलॅक्स झाले, त्यांनी करून घेतलं ते आपोआप ते असं जलप व्हायला झालं आणि आता जरा मला त्यांच्याशी हक्काने काहीतरी बोलावंसं किंवा आपलेपणात काहीतरी त्यांना सांगू शकते जे मी आधी नव्हते सांगू शकत. रिझन आहे की तुमच्या कोस्टारचे चार तुम्ही खूप फेवरेट असता, तेजूबद्दलही आम्ही पाहिलं आणि तन्वी मस्त तेच सांगते. अगं नाही काय असतं, तुम्ही खूप काम केलं असलं तरीसुद्धा प्रत्येक जेव्हा तुम्ही नवीन कलाकृती करता ना तेव्हा तुम्ही पण नवीनच असता. तुम्ही स्वतःची थोडीशी पाठी कोरी करूनच पुढे जायचं असतं, हेच चांगल्या ॲक्टरचं उदाहरण आहे. ते मी अगदी प्रिन्सिपलकडनं शिकले, ते म्हणजे माझ्या नवऱ्याकडनं अशोककडनं शिकले की आजूबाजूच्या ॲक्टर्सनं कम्फर्ट करणं आणि आपण काय केलंय त्याचं बॅगेज कधी घेऊन यायचं नसतं. तुम्ही तो रोल करत असताना तुम्ही त्या रोलसाठी त्या भूमिकेमध्ये लोकांसाठी पहिल्यांदाच असता. सो म्हणून तिकडे खूप गरजेचं असतं की तुम्ही ग्राउंडेड राहणं आणि आपल्या कामाशी खूप प्रामाणिक राहणं आणि बरोबरच्या कास्टशी एकत्र राहणं की ती कारण ती बॉन्डिंग 10-12 तास घालवायचे असतात गं. सो इट्स व्हेरी नेसेसरी फॉर यू टू यू नो क्लिक आणखीन चांगलं तुमच्यामध्ये एक कंजिनियल रिलेशनशिप असणं फार गरजेचं आहे. ते पडद्यावरती पण रिफ्लेक्ट होतं, मग तुम्ही छान इम्प्रोवाइज करू शकता सीन वाचून, त्याचा कामावरती पण त्याचा चांगला परिणाम होतो. सो काय त्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट नाही आहे ती. विवेक तुझा आता कसा झालाय कम्फर्ट झोन टाइमबद्दल? नाही नाही खूपच, जसं मी म्हंटल ना की आम्ही ॲक्च्युली सुरुवात केली ना तीच आम्ही गुहागरपासून सुरुवात केली, त्याच्यामुळे ऑफकोर्स ताई नव्हत्या तेव्हा गुहागरला, पण आम्ही सुरुवात केल्यावर ते सतत 24/7 एकत्र राहणं होतं. मग जसं मी म्हटलं की शूटिंग नंतरही आम्ही रात्रीच स्क्रीनप्ले वाचत असायचो किंवा काहीतरी टाईमपास करत असायचो, गप्पा मारत असायचो. सो ऑटोमॅटिकली तो कम्फर्ट लेवल आला आमच्यामध्ये. आणि जसं ताईंबद्दल म्हटलं की पहिल्याच दिवशी मला ते दडपण होतं पहिला सीन करताना, कारण तो अख्खा 3-4 पेजचा सीन होता आणि तो परफॉर्म करायचा होता वगैरे, तरी त्या खूप सांभाळून घेत होत्या. हे बघ अजिबात असं काही टेन्शन नाही, तू दिवसभर आपण पाहिजे तर हेच करू, काही टेन्शन नाही, तू कर आरामशीर शांतपणे कर. सो हे खूप महत्त्वाचं असतंय एका सिनियर आर्टिस्ट कोणी येणं एका नवीन आर्टिस्टसाठी किंवा आता पहिल्यांदाच जेव्हा काम करतो आपण, कारण कसं की ते एक प्रेशर ना रिलीज होतं ते त्यावेळी तुमचं की, आणि ते खूप महत्त्वाचं असतं की हां हे मला टेन्शन नाही, आता मला फक्त सीनचं टेन्शन घ्यायचं आहे, याच्याबद्दल मला काही टेन्शन नाही आहे की किती वेळ लागेल किंवा काय होईल. सो त्या गोष्टी ऑटोमॅटिकली झाले आणि आपण असं म्हणतो ना की त्या घडून यायच्या असतात गोष्टी, करेक्ट टीम जमायची असते, ती करेक्ट टीम जमली, करेक्ट प्रोडक्शन हाऊस मिळालं, करेक्ट चॅनल मिळालं, करेक्ट को आर्टिस्ट मिळाले आणि सगळंच इनफॅक्ट प्रत्येक टेक्निशियन असेल किंवा स्पॉट दादांपासून सगळेच करेक्ट एका ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि आता त्यातून एक छान प्रोडक्ट बाहेर आलं. पण आता तुमच्या सगळ्यांची गप्पा मारल्यानंतर आणि काही काही ग्लिम्सेस बघितल्यानंतर एक्साइटमेंट वाढली की नेमकं काय होणार आहे वर्धापन दिन सोहळ्यामध्ये. तो थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू थँक्यू सो मच.